नमस्कार मित्रांनो मी शंभुराज तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन तुम्ही जर आपल्या चॅनेलला सर्वप्रथमच भेट देत आहात तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातील सगळ्या अपडेट्स तात्काळ मिळत राहतील कारण तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे शेअर मार्केट बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन्स डेटा अनालिसिस आणखी खूप साऱ्या गोष्टी तेही आपल्या मातृभाषेत आपल्या लाडक्या मराठीमध्ये त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण आपल्याला जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर मार्केटमध्ये आणायचे साक्षर करायचे एक चांगले गुंतवणूकदार म्हणवायचे तसेच मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल तसेच ज्या वेबसाईट्स मी तुम्हाला सांगतोय या कोणत्याही प्रकारचं त्यांचं ब्रँडिंग किंवा प्रमोशन मी ते करत नाही त्यांचा जो काही सिक्वेन्स मी देणार आहे तोही मी माझ्या मताप्रमाणे देतोय ओके हे आपल्याला फक्त स्टडीसाठी घ्यायचे बाकी याचा काही अर्थ नसणार आहे तर चला सुरू करूया मित्रांनो आपण आज पाहणार आहोत बेस्ट वेबसाईट फॉर शेअर मार्केट स्टडी अँड अनालिसिस लक्षात ठेवा शेअर मार्केटच्या स्टडी अँड अनालिसिस करण्यासाठी आपल्याला उत्तम साईट्स कोणत्या मित्रांनो खूप साऱ्या वेळेला असं होतं तुम्ही ऐकलं असेल की तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात आणि आपल्याला नक्की कोणती माहिती कोणत्या साईटवरून घ्यायची किंवा कोणत्या वेबसाईटवरून काही मिळतं हेच आपल्याला माहित नसतं किंवा डेटा कोळा कसा करायचा की जी माहिती अगदी इझिली फ्रीमध्ये मिळत असते परंतु आपल्याला त्याचा सोर्स माहीत नसतो चला मित्रांनो हा तुमचा प्रश्न बऱ्याच जणांचा माल आला होता तो आज मी सगळ्यांचा क्लिअर करणार आहे तत्पूर्वी सांगेल व्हिडिओ संपूर्ण बघा खूप सारी माहिती इथे तुम्हाला शिकायला मिळणार आहे जी नेहमीप्रमाणे देत असतो ती आता मित्रांनो मीच तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगेल की आता जवळपास आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात मी खूप साऱ्या वेबसाईट बघितल्या आता ह्या सगळ्या सांगून का उपयोग आहे का मला येतो म्हणून परंतु मी याच्यामधील काही चांगल्या पिक केल्या ओके आणि त्यांचं थोडं सेग्रीगेशन केलं जेणेकरून तुम्हालाही त्या समजाव्यात तसेच तुम्ही त्याप्रमाणे सेग्रीगेट करून तुमची नोटबुक जी मी सांगितली प्रत्येकाला बनवायला त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि याच्यामध्ये ॲडिशनली तुम्ही डाऊन करू शकता आता व्हिडिओच्या शेवटी याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती वेबसाईट वापरत असाल तेही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं जेणेकरून आपल्या बाकीच्या मराठी मित्रांना जे आपले मित्र सगळे फॉलो करतात त्यांनाही समजायला शिकायला सोपं जाईल तर मित्रांनो तर सर्वप्रथम सांगेल की ह्या सगळ्या वेबसाईट ह्या पाच मध्ये मी डिवाइड केलेल्या आहेत पहिली साईट आहे याच्यामध्ये चार्टिंग वेबसाईट की जिथे चार्ट्स वगैरे आपण पाहू हो शकतो दुसरा विभाग केला आहे आपण डेटा अनालिसिस किंवा स्टडीसाठीचा तिसरा पार्ट केला आहे रिसर्च रिपोर्ट किंवा मार्केट अपडेट्स अशा माहिती देणाऱ्या वेबसाईटचा त्याच्यानंतर ना फंडामेंटल अनालिसिस कुठं पाहू शकतो करू शकतो याच्यासाठी एक आणखी कम्पारमेंट केलेलं आहे आणि म्युच्युअल फंड अॅनालिसिसचा पाचवा पार्ट केलेला आहे ह्या पाच पार्टमध्ये मी तुम्हाला पाच वेबसाइट म्हणजे पाच भागामध्ये वेबसाईटची माहिती देणार आहे म्हणजे कोणती कुठल्या ठिकाणी वापरायची ती तर चला सुरू करूया ह्या व्हिडिओला संपूर्ण पाहायचं आहे आणि मला शेवटी अभिप्राय द्यायला विसरायचं नाही मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया चार्टिंग वेबसाईट आता चार्टिंग म्हणजे काय की जिथे आपण चार्ट पाहतो त्या शेअर मार्केटचं स्टडी करताना अॅनालिसिस करताना जो चार्ट लागतो तो आता सर्वप्रथम मी सांगेन की चार्टिंग करत असताना किंवा चार्ट करत पाहत असताना आपण आपला जो ब्रोकरची तुमचा जो काय ब्रोकर आहे त्याची साईट ही वापरू शकता कारण ट्रेडिंग करतोय आपण इंट्राडे वगैरे तर त्याच्यावेळी ती वेबसाईट अतिशय उत्तम राहील या व्यतिरिक्त ऍडिशनल टूल्स वगैरे हो असलेली वेबसाईट माझ्या माहितीनुसार ट्रेडिंग ही आहे याच्यावर अतिशय छान माहिती दिली जाते ना इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आणि चार्टिंग अशा प्रकारे चार्ट पाहण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरचं जे काय सॉफ्टवेअर आहे तेही वापरून त्याच्यानंतर ना ट्रेडिंग बी वापरू शकता इन्व्हेस्टिंग साईट आहे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम मोस्टली बऱ्याच लोकांना माहिती आहे की इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ते पाहू शकता आणि चार्टिंग डॉट कॉम ओके ही चार नावं लक्षात ठेवा आता हे झालं चार्टिंगचे वेबसाईट आता आपण पाहू डेटा अनालिसिसच्या वेबसाईट लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आपण स्टडी करत असतो परंतु कोणता डेटा कुठून घ्यायचा ही माहिती आपल्याला नसते तर लक्षात ठेवा आपण आता पाहू डेटा अनालिसिस कसा करायचा किंवा डेटा स्टडी कसा करायचा कोणत्या वेबसाईटवरून करायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण तर सर्वप्रथम मी सांगेल माहिती सगळ्यांची माहिती असलेली वेबसाईट आहे एन एसी इंडिया नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट आहे ना आणि त्याच्यानंतर ना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लक्षात ठेवा ह्या दोन्हीच्या वेबसाईट ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत कारण बाकीच्या जरी वेबसाईट आपण पाहणार असलो तरी खूप साऱ्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के वेबसाईट जो डेटा कलेक्ट करतात तो, तो एन सी आणि बी एस सी कडूनच घेतला जातो कारण तो रिअल टाईम अँड अॅक्युरेट डेटा असतो त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही त्या साईट्स जाऊन पाहिजेत तिथं तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे एन एस सी इंडिया आणि बी एस सी इंडिया यांच्या वेबसाईटवर जाऊन तीन नंबरची डेटा अनालिसीसाठी आपण वापरणार आहे स्टॉकेज लक्षात ठेवा स्टॉकेज हे छान ॲप्लिकेशन आहे वेबसाईटही आहे आणि मोबाईल ऍप्लिकेशन आहे याचाही वापर आपण डेटा अनॅलिस किंवा स्टडीसाठी करू शकतो याच्यानंतर इन्व्हेस्ट तो इन्व्हेस्टो पेडी आपल्याला कोणतीही माहिती अगदी टाकली की तात्काळ मिळते खूप छान माहिती आपण याच्या थ्रूही सर्च करू शकतो त्याच्यानंतरनं व्यारसिटी म्हणून झिरोद एक टूल आहे याच्यामध्ये अतिशय छान प्रकारे पी डी एफ दिलेले आहेत शिकण्यासाठी तुम्ही व्यारसिटीचाही यूज करू शकता आणि तीन शेवटी दिलेलं आहे चार्टिंग लक्षात ठेवा चार्टिंगवरही आपण ॲनालिसिस करू शकतो विविध स्क्रीनर्स वगैरे याच्यावर दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही या साईटचा सा वापर करू शकता लक्षात ठेव हो, एन इंडिया बीएससी इंडिया स्टॉक एज इन्व्हेस्ट ऑफ व्हॅरसिटी आणि चार्टिंग हे झालं डेटा अनालिसिस किंवा स्टडीसाठी चला मित्रांनो कशा वाटल्या आता पुढे जाण्यापूर्वी लाईक करायला विसरू नका कारण तुमची एक लाईक आपल्या व्हिडिओला खूप साऱ्या लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली घेऊन जाते म्हणून प्रत्येक वेळी सांगत असतो जर आवडतंय तर नक्कीच लाईक करा पुढे पाहू आपण रिसर्च रिपोर्ट बऱ्याच लोकांना रिसर्च रिपोर्ट्स पाहिजे असतात कंपन्यांचे अपडेट्स रिझल्ट वगैरे ही माहिती कुठून गोळा करायची तर चला सांगणार आहे मी आता तुम्हाला ह्या रिसर्च रिपोर्ट्स आणि अपडेट्स जर आपल्याला पाहिजे तर सर्वप्रथम लक्षात ठेवा मनी कंट्रोल खूप छान वेबसाईट आहे बऱ्याच लोकांना माहिती असते ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा मनी कंट्रोल दोन नंबरला इकॉनॉमिक टाईम्स किंवा ई टी मार्केट असंही बोललं जातं ही एक वेबसाईट आहे त्याच्यानंतरनं लाईव्ह मिंट लक्षात ठेवा लाईव्ह मिंट ही एक वेबसाईट आहे याच्यावरही छान माहिती कंपन्यांचे अपडेट्स रिपोर्ट्स पब्लिश केले जातात त्याच्यानंतरनं मार्केट मोजो लक्षात ठेवा मार्केट मोजो ही एक साईट आहे त्याच्यानंतरनं ट्रेंड लाईन लक्षात ठेवा याहू फायनान्स आणि व्हॅल्यू पिकर फोरम आता ही व्हॅल्यू पिकर फोरम ही वेबसाईट नाही एक फोरम आहे इथे आपले आपले प्रश्न विचारता येतात किंवा बाकीच्या प्रश्नांनाही आपण अन्सरिंग करू शकतो तर मित्रांनो ही माहिती पाहिली आपण रिसर्च रिपोर्ट पाहण्यासाठी किंवा मार्केटच्या नॉर्मल अपडेट्स सगळे जे डिटेल रिपोर्ट असतात ते पाहण्यासाठी या साईटचा आपण वापर करू शकतो आता मित्रांनो चार नंबरला आपण पाहूया फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करायचं असतं परंतु कुठून करायचं पी रेशो कुठून पाहू कंपनीवर डेप्ट किती <coughs> आहे कंपनीचं व्हॅल्युएशन किती आहे कॅपिटलायझेशन किती आहे बाकीचे खूप सारे प्रश्न पडलेले असतात मग हे कुठं पाहायचं तर याच्यासाठी मला दोन साईड आजपर्यंत खूप आवडल्या तर या आहेत स्क्रीनर अर्थात स्क्रीनर डॉट इन तुम्ही सर्च केलं तर सापडेल तुम्हाला किंवा टिकर टिप ही दुसरी आहे ओके ह्या दोन्हीपैकी कोणती तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो पाच नंबरला मी सांगेल तुम्हाला म्युच्युअल फंड अॅनालिसिससाठी आता बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंड्स घ्यायचे असतात कुठला म्युच्युअल फंड घेऊ काय करू हे प्रश्न असतात मोस्टली आपल्या ब्रोकरकडे जाऊन आपण कम्पेअर करू शकतो हो। या व्यतिरिक्त ॲडिशनल माहिती पाहिजे तर व्हॅल्यू रिसर्च नावाची अतिशय उत्तम वेबसाईट आहे याच्यामध्ये म्युच्युअल फंडांची चांगली माहिती दिली जाते अगदी इन डीपमध्ये याच्यानंतर ना म्युच्युअल फंड सही आहे हे एक टूल आहे याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल शिकायला खूप मिळेल गव्हर्नमेंट जे आहे त्याला हे करतं म्हणजे सॉरी सेबी जे याच्या मागे म्हणजे जे म्युच्युअल फंडाविषयी लोकांची जागरूकता वाढावी याच्यासाठी म्युच्युअल फंड सही हे हे बनवलेली वेबसाईट आहे खूप छान माहिती याच्यामध्ये मिळते इन्व्हेस्टमेंट गुरु आणि इकॉनॉमिक टाइम्स किंवा ईटी मार्केटची साईट इथेही म्युच्युअल फंडांची खूप चांगलं माहिती कम्पॅरिझन चांगले फंड्स त्यांचा परफॉर्मन्स हे सगळं इथे आपल्याला शिकायला मिळतं म्हणून या सगळ्यांची माहिती दिली आता मित्रांनो हे मी तुम्हाला पार्टिशन का दिलं तर तुम्हाला समजावं असं नाही की तुम्हाला तिथेच त्याची थे माहिती मिळणार आहे तुम्हाला त्याच वेबसाईटवर बाकीची माहिती मिळणार आहे त्याच वेबसाईटवर चार्टी पाहू शकता रिसर्च रिपोर्ट डेटानेच करू शकता परंतु अशा प्रकारे कंपार्टमेंट्स दिले जेणेकरून तुम्हाला विविध वेबसाईट सेग्रिगेट करता येतील तसेच तुम्ही आजच्या व्यतिरिक्त कोणत्या वेबसाईट पाहता ऐकता हे कमेंटमध्ये कळवा जेणेकरून बाकीच्यांनाही समजायला शिकायला सोपं जाईल मित्रांनो अशा करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो सांगेल ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये आणखीन डिमॅट अकाउंट ओपन नसेल केलं नवीन येतं आहे घरातल्या व्यक्तीच्या नावाने ओपन करायचं असेल तर तुमचं एक डिमॅट अकाउंट नक्कीच आमच्या थ्रू राहू द्या याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक दिलेल्या आहेत आप स्टॉक्स झिरो दा आणि अँजेल वन अर्थात अँजेल ब्रोकिंग या तिन्हीच्याही लिंक खाली दिलेल्या आहेत याच्या मार्फत ओपन करा आणि आमच्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा अशा करतो आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणती माहिती माझ्याकडून पाहिजे आहे कोणती माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हेही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता ज्या याच्यावर जास्त रिक्वेस्ट येतील ती व्हिडिओ मी नक्कीच बनवेल आशा करतो ही माहिती ही आवडली असेल